नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पारखे एस बी, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा, भूगोल विभाग। विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण नंबर 2 शिलावरण किंवा मृदावरण या प्रकरणामध्ये आपण मागील लेक्चरला मृदावरणाची प्रस्तावना आणि पृथ्वीचा अंतरंग याविषयी जी माहिती मिळवली जाते त्याविषयी थोडक्यात अभ्यास केला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मृदावरणाच्या किंवा पृथ्वीचा जे काही शिलावरण आहे किंवा पृथ्वीचं जे अंतरंग आहे या अंतरंगाच्या संदर्भामध्ये जे काही शास्त्रज्ञाने एकमताने एकत्रित येऊन जो अंदाज मांडला आणि त्यानुसार जी काही आकृती ठरवून त्याचे मापदंड ठरवले त्याचा अभ्यास करणार आहोत। आजच्या लेक्चरमध्ये आपण पृथ्वीच्या अंतरंगाची जी आकृती आहे या आकृतीचा सविस्तर अभ्यास करणार आहोत आणि हा अभ्यास करत असतानाच आपण पृथ्वीच्या अंतरंगाचे जे प्रमुख 3 उपप्रकार म्हणा किंवा थर म्हणा, पृथ्वीच्या अंतरंगाचे जे 3 थर पडतात हे 3 थर अभ्यासणार आहोत। पहिला शिलावरण, दुसरा प्रावरण आणि तिसरा जो थर आहे तो गाभा। आणि ह्या 3ही थरांचे पुन्हा 2-2 उपप्रकार पडतात। शिलावरणाचे सियाल आणि सीमा किंवा त्याला सायमा म्हणतो हे 2 उपप्रकार पडतात, तर प्रावरणाचे बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण हे 2 उपप्रकार पडतात आणि गाभ्याचे पुन्हा बाह्य गाभा आणि अंतर्गाभा असे 2 उपप्रकार पडतात। म्हणजे प्रत्येक मुख्य प्रकाराचे 2 उपप्रकार आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ही जी पृथ्वीच्या अंतरंगाची आकृती आहे ती या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हाला पृथ्वीच्या अंतरंगाविषयी माहिती मिळेल। पृथ्वीचे अंतरंग जे आहे हे पृथ्वीचे केंद्र आणि हे पृथ्वीचे भूपृष्ठ। पृथ्वीच्या भूपृष्ठापासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंत जे अंतर आहे हे अंतर साधारणपणे 6371 किलोमीटर इतके जगामध्ये मानले जाते। मग हे जे अंतर आहे हे अंतर पृथ्वीच्या भूपृष्ठापासून केंद्राकडे जसजसे वाढत जाते तसतसं भूपृष्ठापासून केंद्राकडे जाणारी खोली वाढत जाते। या ठिकाणी खोली दिलेली आहे ती किलोमीटरमध्ये आहे, मग ती 0, 30, 200, 700, 2900, 5150 आणि 6371 केंद्राकडे वाढत जाते। त्याच पद्धतीने जी काही घनता आहे पृथ्वीची, जी काही घनता आहे, मग पृथ्वीच्या त्या अंतरंगामध्ये जसं आपण खोल जातो तसतसं ही जी घनता आहे ही घनतासुद्धा वाढत जाते। मग पृथ्वीच्या भूपृष्ठावरती ती 2.7 इतकी आहे, नंतर ती 3.3, 4.3, 5.1, 5.5, 10, 12.2, 13.3 आणि केंद्रावरती शेवटी 6371 किलोमीटर खोलीवरती ती 13.6 इतकी आढळून येते। मग ह्या पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करत असताना असं लक्षात येतं की एक लाप्लास नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी असं म्हटलं की पृथ्वी ही पूर्वी सूर्याचाच भाग होती आणि नंतर ती सूर्यापासून वेगळी झाली आणि नंतर तिचं अस्तित्व निर्माण झालं। मग ही सूर्यापासून ज्यावेळेस वेगळी झाली त्यावेळेस ही पृथ्वी पहिल्यांदा वायू अवस्थेत होती, वायू अवस्थेतून ती नंतर द्रव अवस्थेत आली, द्रव अवस्थेतून नंतर ती घनरूप अवस्थेत आली। म्हणजे पृथ्वीचं भूपृष्ठ जे आहे ते घनरूप अवस्थेत आहे, परंतु तसंच पृथ्वीचं केंद्र जे आहे ते केंद्र पण घनरूप अवस्थेत आढळून येतं। आता केंद्र वास्तविक पाहिलं तर द्रवरूप अवस्थेत असायला हवं होतं, परंतु पृथ्वीवरती असणारा वातावरणाचा दाब आणि केंद्रामध्ये असणारं तापमान याचा परिणाम होऊन हे केंद्र जे आहे ते घनरूप बनलेलं आहे। आणि बाह्य गाभा जो आहे तो द्रवरूप अवस्थेत आहे। याविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती अभ्यासायची आहे। आता प्रथमतः खोली अभ्यासू आणि नंतर आपण या ठिकाणी घनता अभ्यासणार आहे। आता शिलावरणाचा जर अभ्यास करायचा म्हणलं तर शिलावरणामध्ये हा जो थर आहे हा सियाल नावाचा थर आहे आणि हा जो आहे तो हा सायमा नावाचा थर आहे। हा जो आहे सियाल आणि सायमा यांना वेगळं करणारा जो थर आहे त्या थराला म्हटलं जातं कॉन्ड्रॅड विलगता। सियाल आणि सायमा थराला वेगळं करणारा जो भाग आहे त्याला म्हटलं जातं कॉन्ड्रॅड विलगता।
आणि शिलावरण व प्रावरण यांना वेगळं करणारा जो भाग आहे याला म्हटलं जातं मोहविलगता. तशाच पद्धतीने प्रावरण आणि गाभा यांना वेगळं करणारा जो भाग आहे त्या भागाला म्हटलं जातं गटेनबर्ग विलगता. या प्रमुख तीन विलगता आहेत की ज्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्ही MPSC असेल, UPSC असेल, पोलीस भरतीचा असेल किंवा इतर ठिकाणचा ज्यावेळेस अभ्यास करता त्यावेळेस हे घटक विचारले जातात. त्या दृष्टीने पण ही आकृती अत्यंत महत्त्वाची आहे. जशी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आपल्या, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने पण अत्यंत उपयुक्त आकृती मानली जाते. मग हे जे शिलावरण आहे यामध्ये साधारणतः सियाल जो थर आहे हा थराची ज्यावेळेस आपण माहिती अभ्यासतो त्यावेळेस शिलावरणाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस शिलावरणाला इंग्लिशमध्ये लिथोस्फियर असं म्हटलं जातं. मग हे जे शिलावरण आहे हे शिलावरण म्हणजे काय? तर पृथ्वीचा बाह्य घनरूप जो भाग आहे या भागालाच साधारणपणे शिलावरण किंवा भूपृष्ठ किंवा भूकवच असं सुद्धा म्हटलं जातं. याला इंग्लिशमध्ये दुसरे एक नाव आहे क्रस्ट. पृथ्वीच्या भूपृष्ठाला क्रस्ट असं म्हटलं जातं. मग पृथ्वीचा भूपृष्ठ जे आहे त्या भूपृष्ठावरती 29% भाग हा जमिनीचा आहे तर 71% भाग हा महासागरांनी किंवा पाण्याने व्यापलेला आढळून येतो. सियाल व सायमामध्ये जो थर आहे, आता मी सांगितला तो सियाल व सायमा यांच्यामध्ये जो थर आहे हा थर कॉनराड विलगता म्हणून ओळखला जातो. त्यानंतर सियाल, सियाल म्हणजे काय? ज्या थरांमध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम यांचं प्रमाण जास्त असतं या थराला सियाल असं म्हटलं जातं. आणि ज्या थरामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम यांचं प्रमाण जास्त असतं त्याला साधारणतः सीमा किंवा सायमा असं म्हटलं जातं. मग सियाल थराची जी जाडी आहे सरासरी ती 29 किलोमीटर इतकी मानली जाते. मग जर तुम्ही पर्वतीय प्रदेश घेतला तर पर्वतीय प्रदेशामध्ये सियाल थराची जाडी जास्त आढळून येते आणि सागरी प्रदेश जर घेतला तर सियाल थराची जाडी कमी आढळून येते. घनता जी आहे ती 2.7 भूपृष्ठावरती आढळून येते. सीमा जो आहे याच्यामध्ये मी आत्ताच सांगितलं त्या पद्धतीने सिलिका आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त आढळून येतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी घनता जी आहे ती 2.9 ते 3.3 इतकी सीमामध्ये आढळून येते. सियाल आणि सायमा यांना वेगळं करणारा जो थर आहे तो कॉनराड विलगता म्हणून ओळखला जातो. हे लक्षात ठेवलं तर अतिशय चांगलं आहे कारण परीक्षेच्या दृष्टीने. आता शिलावरण आणि प्रावरण यांना जो वेगळा भाग करतो, शिलावरण आणि प्रावरण यांना जो वेगळा भाग करतो हा याला म्हटलं जातं मोहविलगता. हा शिलावरण आणि प्रावरण यांना वेगळं करतो. मग प्रावरणाला इंग्लिशमध्ये साधारणतः मॅन्टल असं म्हटलं जातं. मग शिलावरण व गाभा दरम्यानचा जो भाग आहे त्याला काय म्हटलं जातं? प्रावरण असं म्हटलं जातं. शिलावरण आणि गाभा, शिलावरण आणि गाभा यांच्या दरम्यानचा जो काही भाग आहे या भागाला प्रावरण असं म्हटलं जातं. आणि शिलावरणाला आणि प्रावरणाला जो वेगळं करतो त्याला मोहविलगता असं म्हटलं जातं. मग याची जी खोली आहे प्रावरणाची ती साधारणतः 2900 किलोमीटर इतकी आढळून येते. प्रावरणाची जी खोली आहे ती साधारणतः 2900 किलोमीटर इतकी आढळून येते. आणि पृथ्वीच्या एकूण घनफळापैकी 83% जो भाग आहे, पृथ्वीच्या एकूण घनफळाच्या 83% भाग जो आहे तो या प्रावरणाने प्रामुख्याने व्यापलेला आढळून येतो. आणि याची जी घनता आहे ती 3.1 ते 5.6 इतकी प्रावरणाची घनता आढळून येते. आता या प्रावरणाचे प्रमुख दोन उपप्रकार पडतात, बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण. बाह्य प्रावरण जे आहे ते साधारणतः 700 किलोमीटर खोलीपर्यंत आढळून येतं आणि त्याची जी घनता आहे सरासरी ती 4.3 इतकी आढळते. आता या बाह्य प्रावरणामध्ये ॲल्युव्हियनचं जे प्रमाण आहे, ॲल्युव्हियन जो मूलद्रव्य आहे याचं प्रमाण 60 ते 70% इतकं आढळतं आणि पायरॉक्झिनचं साधारणतः 10 ते 15% दरम्यान आढळून येतं. आता पृथ्वीच्या भूपृष्ठावरती ज्या काही व्हॉल्केनिक इरप्शन असेल, ज्वालामुखीच्या क्रिया असतील किंवा भूकंप असतील या क्रिया साधारणतः या बाह्य प्रावरणामध्ये प्रामुख्यानं आढळून येतात असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. प्रावरणाचाच दुसरा जो उपघटक आहे किंवा प्रावरणाचा दुसरा जो थर आहे तो आहे आंतरप्रावरण. म्हणजे आंतरप्रावरणाची खोली साधारणतः 700 ते 2900 किलोमीटर इतकी आढळून येते.
आणि याच्यामध्ये विविध वायूंचं जे ऑक्सिडेशन आहे ते त्या ठिकाणी आढळून येतं. उल्काचा अभ्यास करून आपल्याला या अंतरप्रावरणाची माहिती मिळविता येते. अशा पद्धतीने हा प्रावरण थर जो आहे तो या ठिकाणी आढळून येतो. आणि सर्वात शेवटचा जो थर आहे तो आहे गाभा, याला इंग्लिशमध्ये साधारणतः कोर असं म्हटलं जातं. याचेसुद्धा दोन उपप्रकार पडतात, अंतर्गाभा आणि बाह्यगाभा. प्रावरण आणि गाभा यांना, प्रावरण आणि गाभा यांना वेगळं करणारा जो थर आहे त्याला म्हटलं जातं गटेनबर्ग विलगता. प्रावरण आणि गाभा यांना वेगळं करणारा जो थर आहे त्याला म्हटलं जातं गटेनबर्ग विलगता. मग गाभा साधारणतः 2500 ते 6371 किलोमीटर खोलीपर्यंत आढळून येतो. आणि पृथ्वीच्या एकूण घनफळापैकी जवळजवळ 16% घनफळ हे गाभ्याचं आढळून येतं. आणि जी घनता आहे ती गाभ्यामध्ये 9.5 ते 13.6 इतकी आढळून येते. आता गाभ्याचे दोन उपप्रकार म्हणा किंवा गाभ्याचे दोन उपथर म्हणा, ते बाह्यगाभा आणि अंतर्गाभा. मग बाह्यगाभ्याची खोली जी आहे ती 2900 किलोमीटर ते 5150 किलोमीटर इतकी आढळून येते. आता पृथ्वीच्या भूपृष्ठावरती ज्या लहरी येतात त्या लहरीमध्ये दुय्यम लहरी बाह्यगाभ्यामधून प्रवास करत नाहीत, यावरून असा अंदाज मांडला जातो की बाह्यगाभा हा द्रवरूप असावा, कारण द्रवरूप भागामधून दुय्यम लहरी प्रवास करत नाहीत म्हणून हा शास्त्रज्ञांनी अंदाज मांडला. आणि याची जी घनता आहे ती 9.5 ते 12.3 या दरम्यानच आढळून येते. आता याचाच गाभ्याचाच दुसरा जो उपथर आहे तो आहे अंतर्गाभा. हा अंतर्गाभा जो आहे तो निफे या घटकापासून बनलेला आहे. निकेल आणि फेरस हे जे धातू आहे त्या धातूंपासून घन स्वरूपात बनलेला आढळून येतो. याची खोली जी आहे ती साधारणतः 5150 किलोमीटर ते 6371 किलोमीटरच्या दरम्यान आढळून येते. आणि घनता जी आहे ती 12.3 ते 13.6 दरम्यान आढळते. अशा पद्धतीने पृथ्वीच्या अंतरंगाची रचना ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस आपणास पृथ्वीच्या भूपृष्ठापासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंत जे काही अंतर आहे ते अंतर वाढताना दिसतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी जी घनता आहे पृथ्वीची भूपृष्ठापासून केंद्रापर्यंत तीसुद्धा वाढताना दिसते. त्याचबरोबर तापमान जे आहे ते दर 32 मीटरला पृथ्वीच्या भूपृष्ठापासून केंद्रापर्यंत 1° सेल्सिअसने वाढताना दिसतं. त्याचबरोबर दाब आहे तो पण पृथ्वीच्या केंद्रापर्यंत वाढलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते की पृथ्वीच्या केंद्रापर्यंत आपण जसं जातो, पृथ्वीच्या भूपृष्ठापासून जसं केंद्राकडे आपण जाण्याचा प्रयत्न करतो तसतसा दाब असेल, तापमान असेल, ह्या गोष्टी वाढण्याचा प्रयत्न असतो किंवा ह्या गोष्टी वाढताना आपणास दिसतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या प्रकरणातील पृथ्वीचे अंतरंगामधील पृथ्वीच्या अंतरंगाची आकृती जी की परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, परीक्षेला कदाचित ही आकृती विचारली जाते, या आकृतीवरून तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित पाहता येते, म्हणून ही आकृती व्यवस्थित पहा, तिचा अभ्यास करा. यामध्ये आपण शिलावरण, प्रावरण व गाभा हे प्रमुख थर अभ्यासले आणि या थरांबरोबरच आपण यांचे उपथर पण अभ्यासले. यामध्ये शिलावरणाचे प्रमुख उपथर आहेत सियाल आणि सायमा, प्रावरणाचे उपथर आहेत अंतरप्रावरण आणि बाह्यप्रावरण, आणि गाभ्याचे उपघटक आहेत बाह्यगाभा आणि अंतर्गाभा. धन्यवाद.